मला वाटतं त्याच्यामध्ये आणखी सीमावादाचा देखील विषय काढला. आता बघा हा काही नवीन नाही, उपमुख्यमंत्री महोदय त्यावर बोलले, नवीन विषय नाही आहे, गेल्या अनेक वर्षापासूनचा मुद्दा आहे. यावेळेस आमचा आग्रह आणि विनंती लक्षात घेऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह साहेबांनी त्याच्यामध्ये हस्तक्षेप केला आणि त्याच्यामध्ये मध्यस्थी केली. आम्हाला, मी आणि उपमुख्यमंत्री दोघंही, कर्नाटकचे मुख्यमंत्री, त्यांचे गृहमंत्री, बोलवलं त्यांना आणि या गोष्टीचं जे सीमा आपलं वाद आहे महाराष्ट्र आणि कर्नाटकचा अतिशय गांभीर्याने घेतलाय. हा पहिल्यांदाच झालेला आहे. यापूर्वी देखील कुणाची सरकार केंद्रात होती, कर्नाटकमध्ये होती, महाराष्ट्रात होती, हे सगळ्यांना माहीत आहे. आणि त्याचबरोबर मागच्या 2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये ज्या सीमावासियांच्या सुविधा होत्या, जो मुख्यमंत्री धर्मादाय निधी तो बंद करून टाकला, महात्मा ज्योतिबा फुले ते बंद केलं, अनुदान बंद केली, ती आम्ही गेल्या 2-3 महिन्यामध्ये आमचं 4 महिन्याचं सरकारमध्ये ते चालू केलं, सुरू केलं. त्यांना आम्ही योजना ज्या होत्या बंद पडलेल्या त्या आम्ही त्यांना सुरू केल्या. आणखी काय करायचं, त्यांच्या पाठीशी पूर्णपणे खंबीरपणे सरकार उभं आहे. माझं याच्यात एवढंच आहे की यामध्ये मगाशी देवेंद्रजींनी सांगितलं की याच्यात राजकारण करू नये कोणी. हा एक आपला एक अस्मितेचा प्रश्न आहे आणि ही महाराष्ट्राची अस्मिता आहे. सगळ्यांनी एकत्र येऊन त्याच्यामध्ये आपण पाठीशी उभं राहिलं पाहिजे. एवढीच या ठिकाणी आमची भूमिका आहे.